नमस्कार मित्रांनो, पुणे प्लस मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आज ज्या ठिकाणी आलोय, हा मागचा जो बंगला बघताय, हा बंगला आणि 5 एकरची जागा विकायला आलेली आहे. तुम्हाला फक्त या जागेचं एक लोकेशन समजावून सांगतो. उजव्या साईडला तुम्ही जर का बघितलं माझ्या, हा उजव्या साईडचा डोंगर दिसतोय, हे आहे महाबळेश्वर मधलं ओल्ड महाबळेश्वर, म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरचं जे मंदिर आहे शंकराचं, बरोबर वरती क्षेत्र महाबळेश्वर आहे. उजव्या साईडला अजून बघितलं तर हा पूर्ण धरणाचा व्ह्यू आहे पाण्याचा. म्हणजे या 5 एकर जागेला तुम्ही बघा, हा पूर्ण डॅम व्ह्यू आहे. आणि बरोबर समोरच्या बाजूला, आता धुक्यामुळे दिसत नाही आहे, तर समोरच्या बाजूला केट्स पॉईंट आहे, म्हणजे महाबळेश्वरमधला एलिफंट पॉईंट जो आपण ज्याला म्हणतो तो पॉईंट आहे. तर हा महाबळेश्वरच्या बॅकसाईडला जोर नावाचं गाव आहे. जोर नावाच्या गावामध्ये ही प्रॉपर्टी आहे, बंगलो आहे. आम्हाला सुरुवातीला वाटलं की थोडंसं लांब असेल, कारण आम्ही पहिल्यांदाच या एरियामध्ये आलो आहे. तर वाईपासून 30 किलोमीटर, म्हणजे धोम धरण जे आहे, त्या धोम धरणाच्या साईडने तुम्ही आला की बरोबर आपण महाबळेश्वरच्या बॅकसाईडला येतो, क्षेत्र महाबळेश्वरच्या बरोबर पायथ्याशी. तर 30 किलोमीटर अंतरावरती जोर हे गाव आहे. व ह्या भागात देखील बरेचसे रिसॉर्ट आहे, तुम्हाला थोडंसं दाखवतो. थोडंसं उजव्या साईडला बघा, इथे बरेचसे असे रिसॉर्ट आहेत जे की फुल असतात. निसर्गरम्य वातावरण आहे, शांत परिसर आहे, महाबळेश्वरचा एरिया आहे. आणि उजव्या साईडला कमळगड म्हणून आहे, म्हणजे दोन गडांच्या मध्ये, म्हणजे एका साईडला महाबळेश्वर, एका साईडला कमळगड, ह्यांच्या बरोबर मध्यभागी डॅमचा व्ह्यू असलेली 5 एकरची प्रॉपर्टी विथ बंगलो विकायची. मित्रांनो, रिझनेबल किमतीत प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर काय इन्व्हेस्टमेंट करायची, एखादं शांत जंगल रिसॉर्ट करायचं, बेस्ट स्पॉट आहे, स्वस्तामध्ये प्रॉपर्टी आहे. आणि आजकाल मित्रांनो, तुम्ही रिसॉर्ट जर काय चांगल्या पद्धतीने बांधलं कुठेही ते असो, आणि असं निसर्गरम्य जर काय वातावरण असेल, तर कस्टमर हे आवर्जून येतात. तर तशी जर काय कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर ही प्रॉपर्टी सुंदर आहे. थोडीशी प्रॉपर्टी आपण बघून घेऊ, फिरून घेऊ या.
ह्या साईडला देखील पाण्याचा व्ह्यू आहे, उजव्या हाताला रिसॉर्ट आहे. येताना आम्ही बघितलं बरेचसे वाटेमध्ये ॲग्रो टुरिझम, जंगल रिसॉर्ट असे बरेचसे रिसॉर्ट आहेत, म्हणजे इथे पर्यटकांची तशी वर्दळ असते. आणि आजकाल बऱ्याचशा वेबसाईट झालेल्या आहेत, त्याच्यामुळं काय आलं, तुम्ही त्याच्यावरती प्रमोशन केलं की पब्लिक येतं. फक्त तुम्ही जर का चांगली सर्व्हिस दिली, चांगले कॉटेजेस बांधले, तुम्हाला जर का जंगलात जर का राहायचं आहे, फ्रेश निसर्गरम्य वातावरणात राहायचं आहे, हे असे सुंदर व्ह्यू, तर मित्रांनो ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, रिसॉर्ट करण्यासाठी, फार्महाऊस करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. असं म्हणतात, मी मामांना आता विचारलं की चालत तुम्ही इथून एक तासात क्षेत्र महाबळेश्वरला जाऊ शकता, म्हणजे ट्रेकिंग वगैरे जर का तुम्हाला आवड असेल तर इथून बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी करता येतील. इथे तर ही प्रॉपर्टी आहे, रेटचे तुम्हाला मी आयडिया देतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगतो. तर प्रॉपर्टी जर का व्हिजिट करायची असेल, थोडीशी लांब प्रॉपर्टी आहे, त्यामुळे प्रायः जर का मला तुम्ही 2 दिवस अगोदर कळलं तर आमचा माणूस ही प्रॉपर्टी दाखवायची व्यवस्था करेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जागेची लिंक देखील देईल, व्हिडिओ मॅप लोकेशन म्हणजे गुगल लोकेशन देखील मी टाकतो आहे, ते देखील तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो चॅनलला असंच बघत राहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही प्रॉपर्टी असतील, विकायच्या असतील, प्रोजेक्ट असतील, प्लॉट असतील, अशा प्रॉपर्ट्या असतील, नॉमिनल चार्जेस घेऊन आपण प्रमोशन करत असतो तुमच्या प्रॉपर्टीचं, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुणे प्लस, थँक्यू.